आपलीच मुंबई आपल्याला उपरी होणार असेल तर हे महाराष्ट्र द्वेष्टे जे दोन दिल्लीमध्ये बसलेत ज्याला मी काय नाव दिलेलं आहे, मग अशा वेळेला ही मशालीची धग ती त्यांच्या बुडाला लावायची की नाही, लावणार की नाही? बुडामध्ये पहिला घुसलेला धनुष्य, धनुष्यामधलं बाण ते पहिलं काढायला लागेल. हे आपल्या खांद्यावरती चढून दिल्लीमध्ये बसले आणि आज जर का आपल्याला लाथा घालण्याची भाषा असेल करत असतील तर याचं तंगडं पकडून बाजूला फेकायचं की नाही फेकायचं? हो बरोबर आहे. आणि महाराष्ट्र द्वेषाचा कॉन्ट्रॅक्ट खरं म्हटलं तर उद्धव ठाकरेंनी घेतलेला आहे आणि म्हणून अशा लोकांच्या बुडामध्ये पहिला घुसलेलं धनुष्य, धनुष्यामधलं बाण ते पहिलं काढायला लागेल आणि मग त्यांना पहिला आता एकदाच पॅकअप करून लंडनला पाठवण्याची वेळ आलेली आहे. कारण का महाराष्ट्राला लागलेली कीड त्याचं नावच उद्धव ठाकरे आहे आणि आता म्हणून ऑक्टोबरला आम्ही हे कायमस्वरूपी ही कीड काढून महाराष्ट्र स्वच्छ करणार आहोत. अलिबागच्या जागेवरून कुठंतरी दिलीप गोहेच्या माध्यमातून महायुतीमध्ये सिंधी पडण्याची चर्चा राजकीय, एक लक्षात घ्या, तीन पक्षाचं जेव्हा सरकार किंवा महायुती असते तेव्हा अशा काही जागांवर चर्चा होतेच. प्रत्येक कार्यकर्त्याला उमेदवाराला वाटतं की मलाच ही जागा भेटली पाहिजे, त्या पद्धतीने तो त्याच्या पक्षश्रेष्ठीने बोलतो. म्हणून त्याच्यामुळे काय ठिणगी पडेल, आम्ही एक दुसऱ्याचे कपडे फाडू, आम्ही एक दुसऱ्याचे डोकं फोडू असं काहीच नसतं. तर तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते एकत्र बसतील, शेवटी महाराष्ट्रामध्ये परत एकदा महायुतीचं सरकार आम्हाला आणायचं आहे, महायुतीचा मुख्यमंत्री आम्हाला बसवायचं आहे. म्हणून त्यासाठी काही तडजोड करायला लागेल ती तडजोड करायला आम्ही तयार आहोत.